निवडणूक लढण्यापेक्षा मी 288 मतदारसंघ म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सोबतच आमच्यासोबत असणारे घटक दोन्ही पक्ष या तीनही पक्षांच्यासाठीच्या प्रचारसभा मी ताकदीने दिल्या पाहिजेत हे म्हणतोय. त्या सर्वेतनंसुद्धा या जागा आम्हाला विनिंग जागा दाखवल्या जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की संयुक्त कुटुंबामध्ये दोन पावलं आम्ही सरकायला तयार आहोत, दोन पावलं त्यांनीही सरकायची भूमिका घेतली पाहिजे. आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे केंद्रातील वरिष्ठ नेते सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब असतील किंवा सन्माननीय राहुल गांधीजी असतील, ही सगळीच मंडळी इथली महाराष्ट्रातली जी प्राप्त परिस्थिती आहे ती परिस्थिती निश्चितपणे समजून घेतील. महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा चेहरा म्हणून जेव्हा आपण बघतो तो निवडणुकांचा चेहरा जितका महत्त्वाचा चेहरा काँग्रेसचे नेते राहुल गांधीजी आहेत राज्यातल्या नेत्यांच्या तुलनेमध्ये, की राहुल गांधीजींचा चेहरा फार मोठा चेहरा आहे, तितकाच महत्त्वाचा महाराष्ट्रासाठीचा विश्वासार्हतेचा चेहरा म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा चेहरा आहे, तर तेवढाच आश्वासक चेहरा हा आदरणीय पवारसाहेबांचा आहे. त्यामुळे तीनही घटक पक्षांची गरज आहे आणि तीनही घटक पक्ष थोडंफार 19-20 होत राहतं पण त्यातनं तोडगा नक्की निघेल असं मला वाटतं. काही आता आपण पुण्याबद्दल बोललेल्या, पुण्यामध्ये आपलं कार्यालय सुरू झालं, पण निवडणुकीकडे येणार कशी तयारी सुरू आहे? नाही, पुण्यामध्ये मी निवडणूक लढणार असं वडगाव शेरीसाठी जरी माझं नाव येत असेल तरी माझी स्वतःची अशी अपेक्षा आहे की मी निवडणूक लढण्यापेक्षा मी 288 मतदारसंघ म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सोबतच आमच्यासोबत असणारे घटक दोन्ही पक्ष या तीनही पक्षांच्यासाठीच्या प्रचारसभा मी ताकदीने दिल्या पाहिजेत. आणि आत्ता या क्षणी पदांची अपेक्षा न करता, तिकिटांची अपेक्षा न करता, या क्षणी फक्त आणि फक्त मी माझ्या पक्षासाठी मला काय चांगलं देता येईल मी त्याचा विचार केला पाहिजे. नाही नाही, विश्रांतवाडीचं जे कार्यालय आहे आम्ही दोन कार्यालयं तिकडे सुरू केली. पुण्यामध्ये आमचं जे कार्यालय आहे, आपण नागपूरमध्ये राहता त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नाही आहे, आमचं पक्षाचं जे हेडक्वार्टर म्हणून पुण्यातलं कार्यालय आहे ते प्रचंड लांब आहे. माझ्या घरापासून साधारणतः 35-37 किलोमीटर अंतर आहे जिकडे मला रोज जाणं शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की आमच्या महिला आघाडीच्यासाठी काही बसण्याची जागा करायची होती, सो आम्ही आता वडगाव शेरीमध्ये दोन कार्यालयं उभी केली आहेत. एक महिला आघाडीचं एक छोटं ऑफिस उभं केलेलं आहे आणि सोबतच सेंट्रल सगळ्याच विधानसभांच्या अनुषंगाने, फक्त वडगाव शेरीच नाही तर वडगाव शेरी असेल किंवा हडपसर असेल, इकडे शिवाजीनगरच्या लोकांना भेटायला यायचं असेल, पर्वतीच्या लोकांना भेटायला यायचं असेल, तर एक हायवेला ऑफिस असावं म्हणून आम्ही पुणे नगर रोडला एक ऑफिस उभं केलेलं आहे. मात्र त्याचा आणि लगेच प्रचार कार्यालय असा काही संबंध नाही. बापूसाहेब पठारे हे निश्चितपणे ताकदीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याबद्दल मला अपार आदर सुद्धा आहे आणि ते निश्चितपणे तिथनं इच्छुकही आहेत. पण अगदी त्याच वेळेला पक्षाकडे सुद्धा तितक्याच ताकदीचे 2-3 चेहरे आत्ता आहेत आणि कदाचित जर जागा आम्हाला सुटली तर वेगळे सुद्धा चेहरे अजून काही आमच्यासोबत जोडले जाऊ शकतात. सो आम्ही वडगाव शेरीची जागा मागतोय, आम्ही हडपसरची जागा खूप ताकदीनं मागत आहोत आणि सोबतच आम्ही कोथरूडची जागा मागतोय. आम्हाला विश्वास आहे जेव्हा आम्ही 3 जागा मागतोय तर त्यावेळेला त्यातल्या काही जागा, कारण आम्ही बारामती लोकसभेमध्ये आम्ही जागा मागितलेली नाही आहे किंवा आम्हाला जागा तिकडनं सुटलेली नाही आहे अजून. आम्हाला पिंपरी चिंचवड तिकडून अपेक्षा होती परंतु तिथे बहुतेक आमची एक पिंपरीची जागा सुटते, जेव्हा की आमची ताकद भोर वेल्हे मुळशी इथेसुद्धा आमची चांगली ताकद आहे. तिथे आमचे शंकर मांडेकर आणि खूप सारे पदाधिकारी आहेत जे खूप चांगलं काम करणारे लोक आहेत, परंतु आम्ही त्याही जागेवर अत्यंत मोठ्या मनाने, हा फार महत्त्वाचा शब्द आहे की आम्ही फार मोठ्या मनाने आम्ही काही भूमिका समजून घेतो आहे, कारण तिकडे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे जे आहेत